या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. कावेरी तू चांगलं केलं नाहीस. तुम्ही केलं ते चांगलं केलं. तुला पतीपेक्षा राजा मोठा वाटला. वाव ग काय त्यात. बायको असून माझ्या मुळावर उठलेस तू. हार अगोदरच उठायला पाहिजे होत. उशीरच झाला. कावेरी कानफाट फोडेन. तुम्ही तेच तर करत आलाय आतापर्यंत. फार चुकीचं वागलेस तू. पुढच्या जन्मी चांडाळीण होशील. मग आत्ता कसलं जीण जगतीये मी. ज्या घरात शांतता नाही, आनंद नाही, दुसऱ्याचा दुस्वास, राजाचा तिरस्कार, कट कारस्थानाना ऊत, ते घर चांडाळाचंच की. कावेरी काय बोलतेस तू. खर तेच बोलतीये मी. मी तुला माफ करणार नाही. माझ्या विरोधात साक्ष देतेस. स्वतःचा संसार मोडलास. फडक्या चुलीत मोडक लाकूड. काय करायचा तो संसार. मी माझा संसार सांभाळत बसले असते तर लाखो संसार उघड्यावर आले असते. मी दुःखी होईल पण कितीतरी बायका सुखी होतील. म्हणजे कुर्बानी दिलीस तू. यावी लागली पंत. आणि हे करताना मला आनंद नाही झाला पंत. भाऊ कुणाला वाटेल आपल्या दारातली रांगोळी विस्कटायला. कोणाला वाटेल आपल्या दारीचं तोरण तोडायला. कोणाला वाटेल आपल्या हातातला चुडा फोडून टाकायला. कोणाला वाटेल आपल्या नाकातली नथ काढायला, गळ्यातलं मंगळसूत्र काढायला आणि कपाळावरचं कुंकू पुसायला. आनंद वाटेल एक स्त्री देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न करून आलेली. तिला असं करावंसं वाटेल. राजी खुशीनं करेल ती. पण मला करावं लागलं पंत. कारण तुमचा स्वभाव, तुमची महत्वाकांक्षा. लक्षात ठेवा, सहज आली आणि सुवासीन झाली असं होत नसतं. सुवासीन होण्यासाठी खूप सायास पडतात. ते तुम्हाला कळलेच नाही. मी डाव मोडलात पंत. समर्थांचे बोल सुद्धा तुम्हाला बदलू शकले नाही. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही हाक तुम्हाला ऐकूच आली नाही. तुम्हाला ऐकू आले सुभान अल्लाह, माशा अल्लाह, आणि तुम्ही अकबराकडे धावलात. पण तिथे जाताना पाचाडच्या समाधीवर काळ्या पाषाणात कोरलेली आऊसाहेबांची सोन्याची पावलं नाही दिसली. कावेरी, ती सोन्याची पावलं मस्तकास लावली असती तर उद्या हत्तीचा पाय मस्तकावर कशाला पडला असता.